चा जयघोष, राष्ट्रवादीला जिंकण्याचा जल्लोष, तेजस्वी सूर्याचा जन्म ते काटेवाडी गाव, राष्ट्रवादीच्या तोंडात फक्त आणि फक्त साहेबांचं नाव। आम्ही या स्वराज्याचे भक्त म्हणून मनातल्या भावना करतो व्यक्त, कारण आहे सळसळत्या राष्ट्रवादीचं रक्त, कारण की आहे सळसळत्या राष्ट्रवादीचं रक्त। नमस्कार, मी कोमल दत्तात्रय नवले, राहणार मळत। पवार कुटुंबाची शान, त्यांचे सामाजिक कार्य खूपच छान, त्यांचे सामाजिक कार्य खूपच छान म्हणून माझा विषय आहे शरदचंद्रजी पवार सामाजिक योगदान। कृषी प्रधान, धर्मनिरपेक्ष संस्कृती आणि परंपरा जपणाऱ्या भारत देशाच्या राजकारणात एक तेजस्वी पहाट म्हणजे शरदचंद्रजी पवार। समाजकारणाच्या माध्यमातून केवळ राज्यच नव्हे तर केंद्रीय पातळीवर एक महाराष्ट्रीय नेता म्हणून ज्यांनी आपला ठसा उमटवला ते माननीय शरदचंद्रजी गोविंदराव पवार। खरं तर साहेबांची पूर्ण नाव घेण्याची एवढी माझी पात्रता नाही हो, परंतु वक्तृत्व स्पर्धा म्हटलं की विषय सांगितल्याशिवाय ते श्रोत्यांना कळत नाही, म्हणून मी तर म्हणेल माझा विषय आहे साहेब आणि सामाजिक योगदान। खरं तर समाजकारणाची वेगवेगळी व्याख्या केली जाते, पण आमच्या साहेबांची मी तर अशी व्याख्या करेन की अहो, ज्यांनी भर पावसात मानली नाही हारची ते माननीय शरद पवारची। नेहमी लक्षात राहतील बारा बारा बारामतीकरांसाठी, कारण स्वतःचं आयुष्य पणाला लावलं समाजकारणासाठी, कारण स्वतःचं आयुष्य पणाला लावलं समाजकारणासाठी। अहो अहो, साहेबांच्या समाजकारणाची सुरुवात करावी कुठून हा मला मोठा प्रश्न पडलाय। अहो, छोटंसं काटेवाडी गाव, ते एका टीव्हीवर मोठ्या पडद्यावर दिसावं ते समाजकार्य का? बारामती सारखं सुंदर शहर निर्माण केलं ते समाजकार्य का? मुख्यमंत्री असताना जी सर्वांसाठी काम केलं ते समाजकार्य का? कृषी मंत्री असताना जे शेतकऱ्यांसाठी काम केलं ते समाजकार्य? अहो, कुठून सुरुवात करायची आणि कुठून शेवट करायचा हे मला कळलं नाही। खरं तर साहेबांच्या समाजकार्याला मी तर माझा सलामच म्हणायला लागल असं समजते। अहो, खरं तर मी एक महिला आहे, कारण महिला आहे, खरं तर साहेबांनीच महिलांसाठी इतके काम केले ना, खरं मी साहेबांना मी प्रणाम करते। अहो, सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्यानंतर समाजात महिलांसाठी जर जे कोण कार्य केलं आहे ना, ते आजचा नेता म्हणजे साहेब आहेत। मुख्यमंत्री असताना 1993 महाराष्ट्र महिला आयोग स्थापन करून देशातील पहिले महिला धोरण केले। एवढेच नव्हे तर 1994 मुलींना संपत्तीचा समान वाटावा म्हणून कायदा केला। तसेच त्यांनी अनेक महिलांसाठी कार्य केले असते। सैन्य दलात किंवा तिन्ही दलात मुलींना काम मिळावे म्हणून त्यांनी संरक्षण मंत्री असताना महिलांसाठी कायदा सुरू करा। अहो, एवढंच सोडा, असं म्हटलं जातं ना समाजकार्याची कार्य करायची म्हणजे स्वतःच्या घरापासून करायची। खरंच ते कार्य केलं आमच्या साहेबांनी। बघा ना, कोणताही हुंडा न घेता क्रिकेटर सदू शिंदे यांची कन्या प्रतिभा यांच्याशी विवाह केला हुंडा न घेता। ते तर सोडाच हो, पण साहेबांनी असं म्हटलं जातं दिवा हा वंशाचा मुलगा असतो, पण तसे न म्हणता साहेबांची मुलगी म्हणजे सुप्रियाताई सुळे हीच ती वंशाचा दिवा, त्यांनी स्वतः या समाजाला आदर्श पुढणं। अहो साहेब, मी तो तुम्हाला मी असं म्हणू शकते की ज्यांना खरं एकच मुलगी आहे ना, त्यांना तुम्ही इतका मोठा पुरस्कार द्या ना साहेब, इतका मोठा की तो पुरस्कार भरून ना पुढल्या वर्षी माणसाने म्हटलं पाहिजे का हा पुरस्कार आपल्यालाही भेटला पाहिजे। तसं जर झालं ना साहेब, मुलींची किंमत आज समाजामध्ये इतकी वाढली ना, आणि ती समाजात किंमत तुम्ही आम्हाला मिळवून दिली आहे। धन्यवाद साहेब, धन्यवाद तुम्हाला। समाजकारणाची तुम्हाला कुठून अनुसरण केलं? अहो, शेती नाळीशी नाळ जुळून राहिले, एवढं वय झालं असेल तर तुम्ही भांडा उजाता शेतकऱ्यांची आणि शेतकऱ्यांची विषारक बनकता। खरंच जो देश आयात निर्यात करणारा देश आहे ना, त्याला आयात करणारा देश बनवला तुम्ही साहेब। फूल खरंच तुमच्या कार्याला आमचा सलाम हो। ते तर सोडाचो, पुण्या मुंबई सारख्या शहरात आमच्यासारखे गरीबाची लोक आम्ही मुलं मुली शिक्षण घेऊ शकत नाही, म्हणून बारामती शहरात इतकं मोठं तुम्ही शिक्षण सुविधा केलं, महिलांना रोजगार हमी मिळवून दिला, ते तर सोडाच हो, पण सरकारी दवाखाना सुद्धा तुम्ही सुरू केला। तसेच साहेब, बारामती जसं शहर बनलं आहे ना तुमच्या नावाने फक्त साहेब आणि साहेब करणारं, तसं सगळं ते सगळं अख्खा भारत सुद्धा बनला पाहिजे साहेब आणि साहेब देश। खरं तर इथे बोलण्यासारखं खूप आहे हो, पण तेवढा टाइम नाही। शेवटी जाता जाता एवढेच म्हणेल की 100 वा वाढदिवस एवढा भारी सगळेच तुम्हाला म्हणतात राष्ट्रवादीचे कारभारी लय भारी। आयुष्याची